नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण नरकासुर वध याविषयी जाणून घेणार आहोत, ज्यात आपण श्रीकृष्णाने नरकासुराचा वध का व कशा प्रकारे केला आणि या प्रसंगाचा दिवाळीतील नरक चतुर्दशी या दिवसाशी काय संबंध आहे या विषयांवर बोलणार आहोत. मित्रांनो, अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं जातं व त्यानंतर कारेटं फोडलं जातं. कारेटं फोडण्याची प्रथा कोकणात प्रचलित आहे. श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता म्हणून या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. तर आज आपण श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध का व कशा प्रकारे केला अर्थात नरकासुर वध कथा जाणून घेणार आहोत. फार पूर्वी प्रज्ञ ज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा एक असुर राज्य करीत होता. तो देवांना आणि मानवांना त्रास देत असे. त्यांनी अनेक राजांना हरवून त्यांच्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले होते. नरकासुराने अशा प्रकारे 16,000 अधिक स्त्रियांचे अपहरण केले. ही बातमी श्रीकृष्णाला समजताच तो त्याची पत्नी सत्यभामा हिच्या बरोबर गरुडावर बसून नरकासुराचा वध करण्यास निघाला. नरकासुर आणि श्रीकृष्णामध्ये युद्ध सुरू झाले. नरकासुराने अनेक अस्त्रांचा प्रयोग श्रीकृष्णावर केला परंतु त्याला यश आले नाही आणि नरकासुराचा वध झाला. मग त्यांनी अपहरण केलेल्या सर्व स्त्रियांना मुक्त करण्यात आले. मरणा अगोदर नरकासुराने श्रीकृष्णाकडे एक वर मागितला, ज्यानुसार या तिथीला जो कोणी मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला तसा वर दिला. अशा तऱ्हेने श्रीकृष्णाच्या पराक्रमाचं स्मरण म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो व या दिवशी फोडला जाणारा कारेट हे खरं तर अहंकार दुष्कर्म अनिती रूपी नरकासुराचं प्रतीक मानलं जातं व या सणाद्वारे आपल्यातील अहंकार रूपी असुराचा नाश करावा ही शिकवण देखील दिली जाते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.